दर्यापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे बेमुदत धरणे आंदोलन. दर्यापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद पार्क येथे नगर परिषद दर्यापूर मार्फत ओपन जिम लावण्यात आलेला आहे. त्या निषेधार्थ संविधान सन्मान परिषदेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन 23/1/2020 पासून सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद पार्क आतमधील ओपन जिम तात्काळ काढण्यात यावा, ओपन जिम ऐवजी त्या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय बांधण्यात यावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद पार्कची नवीन समिती नेमण्यात यावी, हा ओपन जिम तात्काळ न काढल्यास बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनकर्ते विशाल वर्धे, अनिरुद्ध वानखेडे, मंगेश अवचार, ऋषभ वाघमारे, अक्षय चोरपगार, आकाश गवई, पंकज गावंडे, दर्शन गवई, अमरदीप गवई, रामदास गवई, शिवम बोरखडे यावेळी उपस्थित होते. नागपूरमध्ये बहुजन चळवळीचं केंद्र असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद पार्क इथे नगर परिषदेने नोव्हेंबर महिन्यामध्ये जिम टाकलेला आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जरी असं कुठं नाही किंवा जिथं महापुरुषांचा पुतळा आरूढ आहे तिथं कुठेतरी जिमची व्यवस्था केलेली आहे. मला तरी वाटते की या नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये जिम लावून त्यांची वैचारिक विटंबना केल्यासारखं असं मला वाटते. आणि त्यासंबंधी संविधान सन्मान परिषद दर्यापूरच्या वतीने नगर परिषदेने तू जिम काढावा असा या मुद्द्यावर हे आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे. आणि या धरणे आंदोलनाचे प्रमुख जे मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे की तत्काळ या जिम हटवण्यात यावा. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा की हा जिम काढल्यानंतर पर्याय व्यवस्था सार्वजनिक वाचनालयाची या ठिकाणी करण्यात यावी. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क जे आहे तिथं एक नवीन समिती नेमण्यात यावी, जेणेकरून हे आज जे पार्क इथं बसवण्यात आलेलं आहे समिती नेमल्यावर इथं काही करता येईल आपल्याला, तर तो विषय त्या समितीसमोर नेण्यात येईल. आणि असे अनौपचारिक प्रकार इथे घडतील.